लॉकडाऊनच्या काळात गरजूंना मदत करण्याच्या कामात आता पोलीसही मागे राहिलेले नाहीत. पन्हाळा तालुक्यातील कळे पोलीस ठाण्याच्या हद्दीतील गावांमध्ये कर्नाटक राज्यातून आलेल्या मजुरांना कळे पोलिसांनी जीवनावश्यक वस्तूंचं वाटप करत माणुसकी जोपासली आहे. कळे पोलीस ठाण्याच्या हद्दीत असलेल्या कळे गावासह तळेवाडी, पणुत्रे, पुशिरे, मल्हारपेठ या गावांमध्ये बीड जिल्ह्यातून आणि कर्नाटक राज्यातून मजुरीसाठी आलेली अनेक कुटुंबं राहत आहेत. सध्या लॉकडाऊनमुळं काम बंद असल्यानं त्यांच्यावर उपासमारीची वेळ आली आहे. हातावर पोट असणाऱ्या या मजुरांच्या कुटुंबांच्या मदतीसाठी आता कळे पोलीस ठाण्याचे कर्मचारी सरसावलेत. या पोलीस ठाण्याकडील सर्व अधिकारी आणि कर्मचाऱ्यांनी 80 मजूर कुटुंबियांना 5 किलो गहू, 5 किलो तांदूळ, 2 किलो साखर, 1 किलो रवा, अर्धा किलो चटणी, 1 किलो मीठ, 1 किलो शेंगतेल, 2 किलो कांदे, 2 किलो बटाटे, साबण आणि निर्मा पावडर अशा 11 वस्तूंचं किट उपलब्ध करून दिलं आहे. लॉकडाऊनमुळे त्यांचं जो रोजचं दैनंदिन जे काम आहे ते बंद झाल्यामुळे त्यांना त्यांच्या ज्या जीवनावश्यक ज्या उपयोगी वस्तू आहेत त्या घेण्याइतपत सुद्धा त्यांचे खूप हाल चालू होते. आम्ही दैनंदिन पेट्रोलिंग करत असतानासुद्धा आम्ही यांना वेळोवेळी भेट देत आहे आणि लॉकडाऊनमुळे त्यांना कुठे बाहेर जाता येत नाही आणि ते बऱ्याच वेळा आमच्याजवळ ह्या गोष्टी बोलून दाखवायचे आणि म्हणून एक मदतीचा हात म्हणून आम्ही पोलीस स्टेशनच्या वतीने त्या वस्तूंचे किट बनवून आज या ठिकाणी आम्ही वाटप केलेलं आहे. याच्यामध्ये कळे बाजारपेठेतील व्यापाऱ्यांचे सुद्धा आम्हाला मोलाचे सहकार्य लाभले आहे. या मदतीमुळे मजूर कुटुंबियांनी समाधान व्यक्त केलंय. आम्ही इथं कनिष्ठ 3-3.5 महिन्यापासून आम्ही इथं राहत आहे. आम्ही काम करत होते मजुरी. एक कोरोनाचा बंदमुळे लॉकडाऊनमुळे आम्हाला खाण्यापिण्याचा आणि इतरचा थोडा गैरसोयी झाला होते. त्या सोयीसाठी आम्हाला खाण्यापिण्याकरता आपलं कळे पोलीस स्टेशनचे इंगोले सर आणि त्यांचा सिबंदीकडून आम्हाला धान्य खाण्यापिण्यासाठी मदत मिळाले. त्यांना आम्ही चिरऋणी आहे. यावेळी सर्व कुटुंबियांची कोरोना विषाणूचा संसर्ग टाळण्यासंदर्भात जनजागृतीही करण्यात आली. या मजुरांनी अन्यत्र कुठंही स्थलांतर करू नये अशा सूचनाही यावेळी देण्यात आल्या. सहायक पोलीस निरीक्षक श्रीकांत इंगवले यांच्यासह सहायक फौजदार रघुनाथ यादव, पोलीस हवालदार अनिल पाटील, पोलीस नाईक अशोक निकम, संदीप पाटील, सागर पाटील यांनी या मदत कार्यात सहभाग घेतला.